मराठा आरक्षणाला भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी भाजपचा अध्यक्ष म्हणून मलाही निमंत्रण दिला आहे। त्या बैठकीला मी जाणार आहे आणि मराठा समाजाला लवकरात लवकर अपेक्षित आरक्षण कसं मिळेल याकरता आमचा सर्वाचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न सुरू आहे। आजपासून जरंगे पाटील यांनी पाणी अन्नत्याग आंदोलन केलं, सलाईनी लावत आहे, त्याची तब्येत जी आहे ती खालावत चालली आहे। जरंगे पाटील जी यांनी जे उपोषण केलं आहे किंवा मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी जी भूमिका घेतली आहे, शेवटी सरकार जेव्हा सर्वपक्षीय सरकारने बैठक बोलवली आहे तर सर्व पक्ष आपापले मत मांडतीलच, पण मला वाटतं लवकरच काहीतरी तोडगा सरकार काढेल। नाही, राहुल नार्वेकर जी अत्यंत उत्कृष्ट वकील आहेत आणि मला वाटतं नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे नार्वेकर जी आपला निकाल देतील, सुनावणी घेतील, निकाल देतील, त्यामुळं निकालाची वाट बघू। उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा खालच्या भाषेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे। आम्ही पंतप्रधान बदलायला निघालो इंडिया आघाडीच्या बद्दल त्यांनी असं भविष्य व्यक्त केलं आणि आम्ही पंतप्रधान बदलणार देशाचा। नाही, उद्धव ठाकरे जी काल जे बोलले आहे, राजकारणाची काही पातळी असतं, काही संकेत असतात, काही मर्यादा असतात। पक्षीय राजकारण करताना आपण सर्वच काही बाबी पाळतो, पण त्यांना आता इतकं मानसिक त्रास व्हायला लागला आहे। खरं तर आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते केव्हा संयम तोडतील हे मला सांगता येणार नाही, कारण आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची मर्यादा संपली आहे। त्यांनी आपल्याकडनं संकेत दिले आहे की वाईट शब्दात ते आमच्या नेतृत्वावर बोलतात आहे, प्रधानमंत्री मोदीजीवर, माननीय देवेंद्रजीवर अत्यंत खालच्या पद्धतीवर टीका करतात आहे, त्यामुळं पक्षाचे आता कार्यकर्ते संयम सोडतीलच अशा परिस्थितीमध्ये आहे। त्यामुळं मी मागेच सांगितलं होतं की आमची कुणाची इच्छा नाही की राज्याचं वातावरण कलुषित व्हावं, राज्यामध्ये शांतता राहिली पाहिजे, लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण होऊ नये, पण उद्धव ठाकरे यांनी ठरवलं आहे की लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करायचे, मग त्यांनी ठरवलं असेल तर मग आता जे पुढं होईल ते होईल, कार्यकर्ते मात्र थांबणार नाही। उद्धव ठाकरेंना आमचे कार्यकर्तेच त्याकरता आता सक्षमपणे काम करतील। ओबीसी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे, आजपासून ओबीसी नेत्यांचंही चंद्रपुरात आमरण उपोषण सुरू होत आहे। नाही, ओबीसी आरक्षणाबद्दल मी मागेही सांगितलं, आत्ताही सांगतो आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलचा निर्णयच त्या ठिकाणी सरकारला घ्यावा लागणार आहे, परंतु ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये एंट्री करून मराठा समाजाला आरक्षण देणे हे कितपत योग्य आहे, कारण आणि कुठलंही सरकार किंवा कुठलंही नियमाच्या बाहेर काही होऊ शकणार नाही। आणि एखादा निर्णय चुकीचा झाला तर उद्याच आपल्याला माहिती आहे की कोर्ट कचऱ्या होतात, त्यापेक्षा ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला पूर्णपणे त्या ठिकाणी न्याय हक्क आरक्षण हे देण्याकरता सरकार जर तयारी करता आहे तर मला वाटते दोन समाजाला समोरसमोर आणणे काही योग्य नाही। ओबीसी समाज आणि मराठा समाज एक भाऊ आहेत आणि दोन्ही भावामध्ये काही आपसात वाद लावणे काही योग्य नाही आहे, पण मला वाटतं सरकार काही अशी परिस्थिती निर्माण करणार नाही। सरकार मराठा समाज आणि ओबीसी समाजाला दोघांचे हक्क जो आहे तो हक्कावर कुठलाही गदा येणार नाही। दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही आपण असं म्हटलं, कोण निर्माण करतंय? नाही, मला वाटतं का प्रत्येकाला असं वाटतं की आमचं आरक्षण जाऊ नये, कोणी वाद निर्माण करत नाही आहे। समाजाला असं वाटतं की आमच्या हक्काचं आरक्षण जाईल का, ज्या काही भूमिका येत आहे
मला वाटतं सरकार असली काही निर्णय घेईल, आजच्या बैठकीत चांगला निर्णय होईल की मराठा आरक्षणाला जो काही चर्चा होईल त्या चर्चेतनं जरांगे पाटीलसुद्धा आपला निर्णय मागे घेतील उपोषणाचा. शेवटी जरा सर्वपक्षीय लोक जेव्हा बसतात आणि एका विषयावर सर्वपक्षीय एकत्र येतात हे राज्याकरता चांगले संकेत आहे, किंवा एखादी समस्या सोडण्याकरता चांगले संकेत आहे. असेच संकेत असले पाहिजे. जेव्हा पेच निर्माण होतो तेव्हा पक्ष विपक्षांनी एकत्र बसलं पाहिजे. मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. गणेश उत्सवाच्या पूर्वी हा विस्तार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तातडीनं विस्तार केला पाहिजे असं महाराष्ट्राच्या जनतेचं आणि सर्व कार्यकर्त्यांचंही मत आहे. माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील असं मला वाटतं, कारण गणेश उत्सवापूर्वी निर्णय झाला तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अनेक कामं अनेक मार्गी लागतील आणि एक वर्ष जे सरकारला आहे त्या एक वर्षात पुन्हा चांगले कामं होतील. उद्धव संसदेचं 5 दिवसाचा विशेष अधिवेशन आहे. नाना पटोले म्हणतात की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठीचा ठराव त्या 5 दिवसात मांडण्याची तयारी सरकारने सुरू केली. आता नाना पटोले आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकमेकाला रात्री विचारून बोलतात, चर्चा करतात, सल्ला मसगत करतात आणि मग बोलतात. यांना जेव्हा नरेटिव्ह नसतं, डेव्हलपमेंटचा नरेटिव्ह कधी उद्धव ठाकरे किंवा नाना पटोलेजी किंवा विरोधी पक्ष बोलत नाही. या राज्यामध्ये डेव्हलपमेंटची चर्चा कोणी करायला तयार नाही. एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवार रोज सकाळी 7 पासून रात्री 2 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या भल्याकरता काम करताय आणि हे उठसूट मुंबई तोडणार आहे, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणार आहे, मग केंद्रशासित प्रदेश करणार आहे, हे काहीतरी कन्फ्युजन तयार करून काँग्रेस पार्टीचं ब्लडच आहे. त्यांना कॅन्सर झाला आहे काँग्रेस पार्टीला. काँग्रेस पार्टीला कॅन्सर झाला आहे पहिल्यापासून, काँग्रेस पार्टीच्या निर्माणापासून. काँग्रेस पार्टी ही कन्फ्युजन करून मतं घेणारी पार्टी आहे. जनतेला कन्व्हिन्स करून, म्हणजे आम्ही हे विकास केला, आम्ही ते काम 4 काम केले, आम्ही हे चांगलं काम करून दाखवलं म्हणून आम्हाला मत द्या, काँग्रेस पार्टीच्या ब्लडमध्ये नाही आहे. त्यामुळे हा जो कॅन्सर काँग्रेस पार्टीला झाला आहे तो कधी त्याचा न दुरुस्त होणारा तो ब्लड कॅन्सर आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टीबद्दल हाच विचार करावा की काँग्रेस पार्टीचे नेते जे बोलले ते कन्फ्युजन करणारं स्टेटमेंट राहतं, त्यामुळं महाराष्ट्राचा विश्वास ठेवत नाही, देशाने विश्वास ठेवला नाही, देशच विश्वास करत नाही. त्यांना आता इथपर्यंत आणला आहे लोकांनी, विरोधी पक्षनेतासुद्धा बनवता येत नाही. पुढच्या 2024 मात्र त्यांना याच्यापेक्षा जे आत्ता सीट्स आहे त्याच्यापेक्षाही कमी सीट मिळतील आणि जे कन्फ्युजनचं वातावरण महाराष्ट्र देशात तयार करत आहे ते संपूर्ण या अशा राजकारणाचा सत्यानाश लोक केल्याशिवाय राहणार नाही. जयंत पाटील यांनी विधान परिषदेत अर्ज केला अशी माहिती आहे की जे आमदार आहे त्यांना अपात्र करा अजित पवार गटाचे. नाही, कोणी काही अर्ज केला असेल तरी नियम, कायदे, संकेत किंवा जे काही तुमचे विधिमंडळाचे कायदे आहेत त्या कायद्याने सरकार कायद्याने विधिमंडळ चालतं. अपात्र पात्रता ही कायद्यावर ठरवतं. त्यामुळं जयंत पाटील साहेबांनी काही अर्ज केला असेल, कोणी काही अर्ज केला असेल तर नियमात आपले तिथले जे अध्यक्ष आहे, सभापती आहे, हे नियमात बसून निर्णय करतील ना. भाजपच्या कृतीमध्ये हिंदुत्व दिसत नाही असं राहुल गांधी काल पॅरिसमध्ये पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर तुमच्यावर टीका केली. आता पहिले तर हा संशोधनाचा विषय आहे की राहुल गांधी वारंवार विदेशात का जातात. आता विदेशात का जातात हा विषय आहे, कारण ते काही देशाचं प्रतिनिधित्व करत नाही. त्यांना प्रत्येक महिन्याभरातून विदेशात का जावं लागतं? कुठल्या कारणाने राहुल गांधी विदेशात जातात? तिथून जे बोलतात ते सांगतात की विदेशात गेल्यामुळं मी तिकडे देशाविषयी ज्या पद्धतीने मांडतात, देशाचं इकडे मोदीजी संपूर्ण जगाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करताय, संपूर्ण जगामध्ये आपली त्या ठिकाणी उंची वाढवण्याचा प्रयत्न करताय देशाची, आणि राहुल गांधीची या पद्धतीने दौरे करून, म्हणजे हे दौरे त्यांचे व्यक्तिगत असतात, खाजगी असतात. मला राहुल गांधींना विनंती करायची आहे की पुढच्या वेळी जेव्हा दौऱ्यावर जाल तेव्हा तुमचं शेड्यूल देशाला कळू द्या. नुसतं एखादं बोलल्यानं तुम्ही दौऱ्यावर जाता बोलण्याकरता, त्यापेक्षा जसं मोदीजी किंवा आमचे नेते दौऱ्यावर जातात ते शेड्यूल देतात, जसं देवेंद्रजी गेले जपानला पूर्ण शेड्यूल देऊन गेले. तर राहुल गांधीचं काय शेड्यूल असतं ते विदेशातलं, विदेश यात्रा करताना ते शेड्यूल भारताच्या 140 कोटी जनतेला कळलं पाहिजे. Thank you. Thank you.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.